नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शनमध्ये। मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे यंदाही करणार अभ्यास पूर्ण सोयाबीन शेती। तर मित्रांनो, आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ खूप महत्त्वाचे असते, तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मित्रांनो, माझी बोरी तालुका जिंतूर जिल्हा परभणी येथे 12 एकर मध्यम ते भारी जमीन आहे। मी 1997 पासून बियाणे क्षेत्रातील कंपनीतीसाठी खरीपात सोयाबीन आणि रब्बीमध्ये हरभरा बीज उत्पादन घेत असतो। बीज उत्पन्नामुळे बाजारभावाच्या तुलनेत अधिक दर मिळून फायदा होतो। यंदा मूलस्थाने जलसंधारण पाणी अतिरिक्त झाल्या, त्याचा निचरा उत्पादन वाढ या बाबी विचारात घेऊन यंदा रुंद वारंवार सरी BP पद्धतीने सोयाबीन पेरणीचे नियोजन आहे। माझी बोरी तालुका जिंतूर जिल्हा परभणी येथे 12 एकर मध्यम ते भारी जमीन आहे। मी 1997 पासून बियाणे क्षेत्रातील कंपनीसाठी खरीपात सोयाबीन आणि रब्बीमध्ये हरभरा बीज उत्पन्नात घेत असतो। बीज उत्पन्नामुळे बाजारभावाच्या तुलनेत अधिक दर मिळून फायदा होतो। यंदा मूलस्थानी जलसंधारण पाणी अतिरिक्त झाल्या, त्याचा निचरा उत्पन्नात वाढ बाबीत विचारात घेऊन रुंद वारंवार सरी BBF पद्धतीने सोयाबीनचे पेरणीचे नियोजन आहे। आजवर हंगामी पिकावरच भर देत आलो आहे, परंतु शाश्वत उत्पादनासाठी काही क्षेत्र फळ पिकाखाली असते आवश्यक आहे असा अभ्यास केला। मग कमी पाण्याची गरज असलेल्या सीताफळचा पर्याय स्वीकारला। सोयाबीन पेरणी मशागतीची कामासोबत 6 एकरवर सीताफळ लागवडीची तयारी सुरू केली आहे। सोयाबीन योग स्थापनेतील ठळक बाबी। दर माझ्याकडे 12 एकरवर सोयाबीनची पेरणी असते। बैलचलित टोकन यंत्राद्वारे पेरणी करतो। 2 ओळीतील अंतर 18 इंच असते। या पद्धतीने 1 एकरी 30 किलो बियाणे लागते। यंदा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले सुमारे 10 दिवसात परिक होणाऱ्या सोयाबीनच्या MUS 612 वाणाची पेरणी करणार आहे। पेरणीपूर्व मशागतीचे कामे आटोपात आली आहे। नांगरणी रोटोवेटर करून जमीन पेरणीसाठी तयार आहे। घरच्या जनावरापासून मिळणाऱ्या शेणापासून दरवर्षी 1/2 एकर क्षेत्र खतवून निघते। यंदा शेणखत विकत घेऊन 6 एकरासाठी वापरणार आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही टायकोडम हिरडे या जैविक बुरशीनाशकाची तसेच PSB रायझोरियम तसेच पोटॅशियम हिद्रोले जीवाणू सर्व धकाची बीज प्रक्रिया करून पेरणी करणार आहेत। या घटकाची बीज प्रक्रिया केल्यामुळे पिकाच्या अन्नद्रव्याची उपलब्धता सहज उपलब्ध होते। परिणामी उत्पादनात 20% वाढ झाल्याचा अनुभव आहे। पेरणी योग्य किमान 100 मिमी पाऊस झाल्यानंतर पेरणी करणार आहे। यंदा BBF पेरणी यंत्र वेळेवर उपलब्ध झाले तर त्याद्वारे अन्यथा बैलचलित यंत्राद्वारे पेरणी करणार आहे। खत व्यवस्थापन पेरणीच्या वेळी 12/32/16 हे प्रमाण असलेले खत प्रति एकरी 100 किलो त्यासोबत बेनॉट नाही सरपर 10 किलो प्रति एकरी देणार आहे। तर दुय्यम अन्न द्रव्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट प्रति एकरी 5 किलो या प्रमाणात देणार आहे। सोयाबीन हे सेलवर्गीय पीक असल्यामुळे गंधकाची मात्रा देणे आवश्यक आहे। त्यामुळे उत्पादनात गुणवत्तेत वाढ होते। पेरणीपासून ते 15-40 दिवसाच्या दरम्यान पेरस कॉम मेरेडियम वरण मॅग्नेस चॅलेंडियर सुरक्षित सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी नेहमी करतो। मिसळता सकाळी 10 वाजेपर्यंत दुपारी 4 नंतर फवारणी करत असतो। कीड व रोग नियंत्रण पेरणीनंतर 20व्या दिवशी पाने कुरत डरणारी आळी चक्री भुंगा खोड माशी या किडीच्या नियंत्रणापासून अधिक काळ कीड नियंत्रण ठेवणाऱ्या शिपाशनिष्ठ कीटकनाशकाची फवारणी करणार आहे। लष्करी आळीचा प्रादुर्भाव असल्यास किंवा प्रतिबंधक म्हणून 40व्या दिवशी शिपाशी कीटकनाशकाची फवारणी करतो। तर 60व्या दिवशी शेंगा पोखरणाऱ्या आळीच्या नियंत्रणासाठी शिफारस कीटकनाशकाची फवारणी करावी लागते। बुरशीजनक रोगाच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपायाची आखणी करत असतो। 4-5 वर्षात शेंगावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे आढळून येत आहे। त्यासाठी 70 ते 75व्या दिवशी पुन्हा एकदा शिफारशीत बुरशीनाशकाची फवारणी करतो। दरवर्षी 1/10 ते 12 क्विंटल उत्पादन मिळते। यंदा हवामान व पाऊस अनुकूल राहिल्यास 13 ते 14 क्विंटल उत्पादन उद्दिष्ट सफल होईल असे वाटते। तर मित्रांनो, हे होता कृषी सल्ला। अत्यंत तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ, आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।